सत्य सर्वांचे आदि घर, सर्व धर्मांचे माहेर, बळ सत्याचे पाहुणी, बहुरूपी जळे मनी, ज्योती प्रार्थी सर्व लोका, वर्थदंबा पेटू नका। माझ्या बांधवांनो, मी कविता नाही सांगणार, मी सांगणार महात्मा ज्योतिराव फुलेंनी तुम्हा सर्वांना एक प्रार्थना दिली। ती प्रार्थना आपल्या घरामध्ये रोज एकदा तरी म्हटली गेली पाहिजे असं मला वाटतं। प्रार्थना कोणती आहे? भारतीय संविधानाचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? सत्यमेव जयते। आणि फुल्यांनी प्रार्थना केव्हा सांगितली? लक्षात घ्या की आपण घटना मान्य केली, सगळं केलं, सत्यमेव जयते हे मान्य केलं, ते 50 वर्ष अगोदर फुल्यांनी केलं। त्या फुल्यांनी सांगितलेली ही प्रार्थना मी एक एक ओळ सांगतो, तुम्ही ती म्हटली पाहिजे। म्हणणार ना? सत्य सर्वांचे आदि घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे। सत्य सर्वांचे आदि घर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा बाजोर, काळी भंडाचा तो नीर। सत्य सर्वांचे आदि घर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्तांची बालाड, बळ सत्याचे पाहुणी, बहुरूपी जळे मनी। सत्य सर्वांचे आदि घर, सर्व धर्मांचे माहेर, खरे सुख नटानो हे, सत्य हिशाज परजू बाहे, ज्योती प्रार्थी सर्व लोका, वर्थदंबा पेटू नका। सत्य सर्वांचे आदि घर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। जिंदाबाद।